नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राम साधो मॅथ्स अकॅडमी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचंय गणित इयत्ता 10वी प्रकरण दुसरे. प्रकरणाचं नाव आहे वर्ग समीकरणे आणि ह्यामधील सराव संशोधन पॉइंट 1 मधील प्रश्न क्रमांक 3 आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायचा आहे. तर मित्रांनो चला तर मग सुरू करूयात. प्रश्न तिसरा दिला आहे, खालील समीकरणे ए एक्स चा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपात आपल्याला लिहायचे आहेत आणि प्रत्येकातील ए बी सी च्या किमती काढायच्या आहेत. मग पहिलं वर्ग समीकरण काय दिलंय, 2y बरोबर 10 वजा वायचा वर्ग. आता जे दिले वर्ग समीकरण ते आपल्याला कशा रूपात लिहायचंय, ए एक्स चा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य. इथं मात्र वाय हा चल आहे म्हणून आपण काय करणार, हे वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहायचं म्हणजे उतरत्या क्रमाने. अगोदर काय घेणार आपण, वायचा वर्ग या बाजूला आहे चिन्ह वजा बाकीचा आहे, या बाजूला आणलं की अधिकचं चिन्ह होते म्हणून आपण काय करणार, वायचा वर्ग अधिक 2y दर्शनात नसेल आणि हे जे 10 आहेत ते त्या बाजूला आहेत, ह्या बाजूला आणले की वजा 10 होतात म्हणजे वजा 10 बरोबर शून्य. आता झालं सामान्य रूपात. आता ह्याची तुलना आपल्याला काय करायची आहे, ए एक्स चा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर करून आपल्याला ए बी सी च्या किमती काढायच्या आहेत. म्हणजे मी काय करणार, या समीकरणाची तुलना, या समीकरणाची तुलना ए वायचा वर्ग अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य अशी करून. आता यांच्यासोबत याची तुलना केली तर आपल्याला याची किंमत किती मिळते, याची किंमत एकच असते, बी ची किंमत किती असेल 2 आणि सी ची किंमत वजा 1. आता हे कुठून आणले पहा, याची किंमत काय असते, वायचा वर्ग याचा सरगुणक ए आहे आणि ह्या वायच्या वर्गाचा सरगुणक काही नाही म्हणजे 1 असते. पुन्हा काय करायचं, आपल्याला बी वाय आहे म्हणजे जिथं वाय इथं वाय, इथं वायच्या सोबत बी आहे इथं 2 आहे म्हणजे बी बरोबर 2 आहे आणि सी बरोबर इथं सी आहे इथं सी म्हणजे स्थिरपद, सी ची किंमत किती आहे इथं वजा 10. हे झालं पहिल्या प्रश्न क्रमांक 3 मधील पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता आपण पाहूया त्याच्यामधला प्रश्न क्रमांक 3 मधलं दुसरं उदाहरण. चला मित्रांनो, आता आपल्याला पाहायचं प्रश्न क्रमांक 3 मधलं दुसरं उदाहरण. काय दिलंय पहा, एक्स वजा 1 कंसाचा वर्ग बरोबर 2x अधिक 3 दिलेला आहे. म्हणजे काय करायचं, सुरुवातीला एक्स वजा 1 कंसाचा वर्ग बरोबर 2x अधिक 3 दिलेला आहे म्हणजेच ह्या जे कंस आहे कंसाला आपल्याला सोडवावं लागेल. पहा अगोदर दशरात तसं लिहा, एक्स वजा 1 कंसाचा वर्ग बरोबर 2x अधिक 3. आता काय करणार मी, ह्या कंसाला सोडवणार. आता आपल्याला माहित पाहिजे काय, माहित पाहिजे ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए चा वर्ग वजा 2ab अधिक बी चा वर्ग, अशा प्रकारे हे सूत्र असतं. म्हणजेच काय करायचं, एक्स वजा 1 चा वर्ग म्हणजे पहिल्याचा वर्ग एक्स चा वर्ग वजा 2 × x × 1 अधिक 1 चा वर्ग बरोबर 2x + 3. काय केलं, सूत्रात किमती ठेवल्या म्हणजे ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए चा वर्ग वजा 2ab × b चा वर्ग असतं. म्हणजे इथे एक्स वजा 1 कंसाचा वर्ग एक्स चा वर्ग एज इट इज वजा 2 × x × 1 म्हणजे वजा 2x + 1 बरोबर 2x + 3. आता हे 2x ह्या बाजूला आणायचे म्हणजे एक्स चा वर्ग वजा 2x + 1 हे अधिक 3 ह्या बाजूला आणले की वजा 3 = 0. आता काय करायचं पहा, एक्स चा वर्ग वजा 2x + 2x + 4x आणि अधिक 1 − 3 म्हणजे वजा 2 = 0. इथं जर आपण याची तुलना ए एक्स चा वर्ग अधिक बी अधिक सी बरोबर केली तर ए बरोबर किती येतात, 1, कारण एक्सच्या वर्गासोबत काय नाही म्हणजे 1 असतं. बी ची किंमत येते मित्रांनो -4 आणि सी ची किंमत येते -2, अशा प्रकारे हे याचे उत्तर असेल. आता पाहूया पुढचं प्रश्न उदाहरण, उदाहरण तिसरा. चला मित्रांनो, आता आपल्याला पाहायचं प्रश्न क्रमांक 3 मधील तिसरं उदाहरण. चला काय दिलंय, एक्स चा वर्ग अधिक 5x बरोबर वजा कंसामध्ये 3 − x दिलाय. म्हणजे इथे एक्स चा वर्ग अधिक 5x बरोबर वजा × 3 म्हणजे वजा 3 − वजा म्हणजे अधिक एक्स. आता काय करायचं, आपल्याला हे -3 आणि अधिक एक्स ह्या बाजूला आणायचे. म्हणजे काय करणार, एक्स चा वर्ग अधिक 5x आणि हे जे अधिक एक्स आहे ह्या बाजूला आणण्याची -1 होतात आणि -3 ह्या बाजूला आणण्याची +3 होतात, कारण त्यांची चिन्ह बदलतात बरोबर 0 लिहिलं. पहा एक्स चा वर्ग अधिक 5x + x म्हणजे फक्त अधिक 4x, अधिक 3 = 0
मित्रांनो इथे जर आपण तुलना केली तर a बरोबर 1 येते कारण x च्या वर्गाचा सहा गुणक काहीच नाही म्हणजे 1 असतं. पुन्हा b बरोबर काय येईल 4 आणि c बरोबर 3 येईल. अशा प्रकारे हे असेल उदाहरण क्रमांक 3 चं उत्तर. ठीक आहे, आता पाहूयात पुढचं उदाहरण. चला मित्रांनो आता आपल्याला पाहायचं प्रश्न क्रमांक 3 मधलं चौथं उदाहरण. दिलंय काय 3m चा वर्ग बरोबर 2m चा वर्ग वजा 9 आहे का नाही दिलेलं? दिलेलं आहे. मग आता काय करणार आपण 3m चा वर्ग ऍसिड ठेवणार. हे 2m चा वर्ग या बाजूला आले की वजा 2m चा वर्ग आणि हे वजा 9 या बाजूला आले की अधिक 9 बरोबर 0. आता 3m चा वर्ग वजा 2m चा वर्ग म्हणजे फक्त m चा वर्ग अधिक 9 बरोबर 0. आता इथं काय करू शकतो आपण ह्याला m चा वर्ग अधिक 0m कारण मधलं पद नाही आहे म्हणून आपण त्याला 0m घेतलं अधिक 9 बरोबर 0 आपण लिहिले. आता आपण काय करू शकतो याची तुलना केल्यावर a बरोबर 1 येते कारण एम चा वर्ग याचा सहगुणक काय म्हणजे 1 असतं. पुन्हा ह्या एम चा बी ची किंमत 0 आहे आणि सी ची किंमत काय आहे 9 आहे. अशा प्रकारे आपण एम ची किंमत पण काढू शकतो. चला पाहूयात पुढचं उदाहरण. चला मित्रांनो आता आपल्याला पाहायचा प्रश्न क्रमांक 3 मधील पाचवं उदाहरण पाहायचं. चला काय दिलंय पहा. पी कंसामध्ये 3 + 6p बरोबर दिलंय -5. आता काय करायचं या पी न 3 ला गुणायचे 3p झाले अधिक या पी न 6p ला गुणलं तर 6p चा वर्ग बरोबर -5. आता हे 6p चा वर्ग आपल्याला ह्या बाजूला आणायचे म्हणजे काय होईल 6p चा वर्ग अधिक 3p आणि हे -5 या बाजूला आणले की अधिक 5 होतात बरोबर 0. आता आपण जर याची तुलना एपी चा वर्ग अधिक बीपी अधिक सी बरोबर 0 सोबत केली तर आपल्याला याची किंमत किती मिळणार आहे. पी च्या वर्गासोबत 6 आहे म्हणून 6. बी ची किंमत किती असेल पी च्या सोबत 3 आहे म्हणून 3 आणि सी ची किंमत असेल मित्रांनो 5. अशा प्रकारे हे प्रश्न तिसऱ्या मधलं पाचवं उदाहरण पण आपलं इथे झालेलं आहे. खूप सोपं आहे. पाहूयात पुढचं उदाहरण. चला चला मित्रांनो आता आपल्याला सोडवायचा प्रश्न क्रमांक 3 मधील सहावं उदाहरण. काय दिलंय एक्स चा वर्ग वजा 9 बरोबर 13 दिलंय. आता एक्स चा वर्ग ह्या वजा 9 ऍसिडिट आणि हे 13 ह्या बाजूला आणले की -13 होतात म्हणजे -13 बरोबर 0. आता एक्स चा वर्ग वजा 9 वजा 13 वजा 22 बरोबर 0 परंतु इथं मधलं पद नाही म्हणून आपण लिहू शकतो एक्स चा वर्ग अधिक 0 एक्स वजा 22 बरोबर 0. आता इथे जर आपण याची तुलना केली एक्स चा वर्ग अधिक बी अधिक सी बरोबर तर ए बरोबर किती असते 1, डी बरोबर किती असते 0 आणि सी बरोबर किती असते -22 आणि हेच माझं उत्तर असेल. अशा प्रकारे आपला प्रश्न क्रमांक 3 इथे संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.